लस विकसित करण्यात समविचारी देश एकत्र एक आल्यास कोविड विरुद्धची लढाई लढण्यात मोठी मदत मिळेल असं पंतप्रधान यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्यात काल झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ते बोलत होते भारत डेन्मार्क दरम्यानची आभासी द्विपक्षीय शिखर परिषद केवळ उभय राष्ट्रांच्याच नाही तर जागतिक आव्हानांबाबतही एक सामायिक दृष्टिकोन तयार करण्यात उपयुक्त ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे कोविड एकोणीसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जागतिक पुरवठा साखळीत कोणत्याही एका स्रोतावर अवलंबून राहणं धोकादायक आहे हा धडा जगाला मिळाला आहे त्यामुळेच आम्ही जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत पुरवठा साखळी अधिक लवचिक आणि विविधांगी करण्याचा प्रयत्न करत आहोत इतर समविचारी देशही या प्रयत्नात सहभागी होऊ शकतात असं सांगत नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कला या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं जे देश नियमानुसार पारदर्शक मानवता आणि लोकशाही मूल्य व्यवस्थेला आधार मानून काम करतात अशा सर्व देशांनी एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे असंही सध्याच्या परिस्थितीनं सिद्ध केलं आहे असं पंतप्रधान म्हणाले yes, स्पष्ट कर दिया है कि हमारे जैसे लाइक देशों का रूल्स बेस्ड ट्रान्सपरंट ह्यूमेनिटेरियन और डेमोक्रेटिक वैल्यू सिस्टम शेयर करते हैं साथ मिलकर काम करना कितना आवश्यक है वैक्सीन डेवलपमेंट में भी लाइक माइंडेड कंट्रीज के बीच कोलोबरेशन से इस पैंडमिक से निपटने में मदद मिलेगी इस महामारी के दौरान भारत की फार्मा उत्पादन क्षमताएं विश्व के लिए उपयोगी डेन्मार्कच्या पंतप्रधानांसोबत काही दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून झालेली चर्चाही सकारात्मक आणि फलदायी होती आम्ही अनेक क्षेत्रात भारत आणि डेन्मार्क दरम्यान सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली या आभासी परिषदेतून या सर्व कार्याला नवी दिशा आणि गती मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला ही शिखर परिषद भारत डेन्मार्क यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांमधला मैलाचा दगड ठरेल असं फ्रेडरिकसन यांनी म्हटलं आहे भारतासोबत हरित राजनैतिक भागीदारी करण्यास देखील आपण उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं